उद्धव यांची 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकणामध्ये संवाद यात्रा निघणार आहे. या यात्रेतून उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. येत्या 4 आणि 5 फेब्रुवारीला उद्धव कोकणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते संवाद यात्रा काढून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी येथे त्यांचा दौरा असेल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला अधिकचे महत्त्व आहे. 4 फेब्रुवारी रोजी गोवा येथून सिंधुदुर्गमध्ये ते दाखल होतील. प्रसिद्ध आंगणेवाडीच्या आई भराडी देवीचं ते दर्शन घेणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्याच्या राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच येत आहे आणि त्यांच्या सामोऱ्याची तयारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजयजी पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही योग्य असं नियोजन केलेलं आहे. आणि खरं तर या उद्धव साहेबांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद सिंधुदुर्गवासियांकडून सुद्धा मिळतो आहे.